दौंड तालुक्यातील पिंपळगाव हे छोटेसे गाव. हे गाव भीमा नदीच्या तीरावर वसले आहे. हे गाव जरी बारमाही पाण्याच्या पट्ट्यात येत असले तरी येथील रहिवाशी जयकुमार जावळे या युवकाने मात्र पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये सायकलवर 1250 किलोमीटरचा प्रवास करत एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. जयकुमार यांनी सायकलवर प्रवास करून दौंड तालुक्यातील सुमारे 70 गावांना आतापर्यंत भेट दिली असून प्रत्येक गावात जाऊन तेथील महिला पुरुष आणि युवकांना पाणी बचतीचे धडे देत असतो. त्यामध्ये नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, भविष्यकाळात येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्ताच सर्व महिला पुरुष आणि युवकांनी पाण्याचे सुनियोजन करावे आणि पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देऊ नये असे आवाहन तो नागरिकांना करतो. आपल्या बरोबर पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जयकुमार जावळे आहेत आणि यांनी एक खूपच स्तुत्य असा उपक्रम दौंड तालुक्यामध्ये राबवला आहे. त्यांनी साधारण 4 दिवसामध्ये 1275 किलोमीटर सायकलवर अंतर कापून प्रत्येक गावागावात जाऊन पाणी बचतीचा हा मोलाचा सल्ला लोकांना दिलेला आहे. पाणी बचत कशी करावी आणि पाणी बचतीमुळं भविष्यात आपल्याला काय फायदा होऊ शकतो किंवा काय तोटा होऊ शकतो पाणी बचत नाही केली तर, याबाबत ते प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्यासोबत आहेत, आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे. मी जयकुमार जावळे. मी पूर्ण दौंड तालुक्यामधील उद्भवणाऱ्या समोर येणाऱ्या अडचणींवरती मात करून आज दौंड तालुक्यामधील पूर्ण गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच उपसरपंचांना भेटून गावामध्ये पाणी बचतीची तुम्ही एक नोंद द्या किंवा आवाहन करा. पाणी बचतीसाठी तुम्ही नाही का दवंडी द्या गावामध्ये आणि जे अवेलेबल पाणी आहे त्याचा योग्य रीतीने वापर करावा जेणेकरून येणाऱ्या दुष्काळी काळाला आपण समोर जाऊ शकतो. त्यासाठी पूर्ण दौंड तालुक्यातील 9 गावांमध्ये सायकलवरती प्रवास केला आहे आणि बऱ्याच सरपंच उपसरपंच त्या मंडळींनी मला सहकार्य केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि हे सर्व मी एक समाज कार्य म्हणूनच करत आहे, त्याच्यामध्ये माझा कुठलाही आर्थिक लाभ वगैरे काही नाही. हे फक्त येणाऱ्या काळाला मी अनुसरून हे सर्व करत आहे. त्याच्या पलीकडे सोशल वर्क एवढंच माझं आहे, बाकी काही नाही. धन्यवाद जावळे साहेब. अवश्य नेक्स्ट जनरेशन न्यूज दौंड. जयकुमारने याबाबत दौंड तालुक्याच्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींनाही पाणी बचतीचे आवाहन केले असून त्याच्या या स्तुत्य उपक्रमाने नागरिकांनाही पाणी बचतीसाठी प्रेरणा मिळत असल्याचे जाणवत आहे. जयकुमार जावळे या युवकाने पाणी बचतीच्या राबवलेल्या अभिनव उपक्रमाची संपूर्ण दौंड तालुक्यात प्रशंसा होत आहे.